नमस्कार, आज आपण कोबीची भाजी करणार आहोत। बनवायला अतिशय सोपी आणि खायला खूप चविष्ट लागते। चला मग सुरुवात करूया। हे मी तेल घेतलं आहे, एक चमचा राई, एक हिरवी मिरची बारीक चिरून, तीन लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत, थोडीशी कढीपत्त्याची पानं, एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि तो मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे, अर्धा चमचा हळद, एक टॉमॅटो बारीक चिरून तोही आता आपण मऊ होईपर्यंत छान परतून घेऊया। हा मऊ झाला आहे। आता मी एक वाटी उकडलेली चण्याची डाळ घेतली आहे, ती पण छानपैकी परतून घेऊया। चण्याच्या डाळीमुळे अजून छान टेस्ट येते कोबीच्या भाजीला। आणि हे मी एकदम बारीक चिरून पाव किलो कोबी घेतला आहे आणि आता तो छान परतून घेऊया। हे सगळं मिक्स झालं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकूया, छान मिक्स करून घेऊया आणि 2-3 मिनटं आता झाकण मारून शिजूया। कोबी शिजायला अजिबात वेळ लागत नाही, अवघ्या 5-10 मिनटातच ही भाजी रेडी होते। हे बघा, हे शिजला आहे कोबी। आणि यामध्ये आता मी एक वाटी किसलेलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकली आहे। छान मिक्स करूया आणि ही भाजी आपली रेडी झाली आहे। कोबी हा विटॅमिन केचा उत्तम सोर्स आहे, तसंच त्यामध्ये विटॅमिन सी आणि ए असतं। कोबी आपल्या स्किनसाठी, डोळ्यांसाठी, हाडांसाठी चांगलं असतं, वजन कमी करण्यासाठी, डायजेशन पॉवर छान होते, कॅन्सरशी लढायला मदत होते, कोलेस्ट्रॉल लेवल कमी होते, असा हा कोबी आपल्या आरोग्यासाठी खूप छान आहे। तर तुम्ही कोबीचा आहारात नक्की समावेश करा आणि ही भाजी तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागते। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन व्हिडिओ येईपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। बाय, थँक्यू।